शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडेंवरील गुन्हे कमी केलेल्या प्रकरणावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडेबद्दल खात्रीशीर माहिती आल्यावर मत मांडणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याबद्दल खात्रीशीर माहिती आल्यावर मत मांडणार आहे. समोर आलेली माहिती अधिकृत असल्याचं अद्याप खात्री पटलेली नाही, तेव्हा आता यावर बोलणं उचित नाही. पण संतांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याचं धाडस या सरकारच्या काळात होतंय हे राज्याचं दुर्दैव असल्याचा पुनरुच्चार पवारांनी केलाय. तुम्ही ते संभाजी भिडेंचं नाव काढलं, त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनुश्रेष्ठ होता हे म्हणण्याच्या पर्यंत धाडस या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये संभाजी भिडेंच्या सारख्या व्यक्तीचं होतंय हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हा एक प्रकारचा साधू संतांचे भूमी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, वारकरी समाजाचा अपमान आहे.